नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। नव्या शेतकरी कायद्याविरोधात बेडगमध्ये नागरिक आणि व्यावसायिक यांनी पाळला कडकडीत बंद। शिक्षक बँकेत सत्तांतर अटळ। मिरजमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महापालिकेकडून दिव्यांगांसाठी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम संपन्न, दिव्यांग बांधव झाले सहभागी। मनेराजूर येथे द्राक्षबागेवर ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिक, महाराष्ट्रात पहिला प्रयोग। पाहूयात सविस्तर वृत्तांत पुढीलप्रमाणे। नव्या शेतकरी कायद्याविरोधात बेडगमध्ये नागरिक आणि व्यावसायिक यांनी पाळला कडकडीत बंद। केंद्र सरकारच्या कृषी व कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आणि दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मिरजपूर भागातील आरग बेडगमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। या बंदला बेडगमधील शेतकरी संघटना, व्यापारी महासंघ व विविध राजकीय संघटनांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवीत पाठिंबा दिला, अशी माहिती शेतकरी मराठीचे बेडग प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली। शिक्षक बँकेत सत्तांतर अटळ। शिक्षक बँकेत प्रथमच खासगी शिक्षक परिषदने उमेदवार दिले असून माननीय संतोष जाधव यांना निवडून आणण्यासाठी जत तालुका खासगी शिक्षक परिषद उपाध्यक्ष व मुख्याध्यापक श्री हनुमंत वाघ यांनी जबाबदारी घेतली असून तालुक्यातील सर्व शिक्षकांशी संपर्क करून यावेळी आमचा विजय निश्चित आहे असे ते म्हणाले। या कार्यक्रमात उपस्थित माननीय जिल्हाध्यक्ष माननीय कटारे सर, उपाध्यक्ष माननीय जाधव सर, माननीय भोसले सर, माननीय सर सल्लागार चव्हाण साहेब उपस्थित होते, अशी माहिती शेतकरी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडून मिरजच्या बालगंधर्व नाट्यगृहात दिव्यांग बांधवांसाठी सूरसंगम दिव्यांग ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम घेण्यात आला। महापालिका आयुक्त नितीन कापणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला। सूरसंगम ऑर्केस्ट्राचे प्रमुख महेश नवाळे यांच्यासह दिव्यांग बांधवांनी विविध गाण्यांच्या सुरावर दिव्यांग दिन साजरा केला। यावेळी दिव्यांग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली। मनेराजूर येथे द्राक्षबागेवर ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिक, महाराष्ट्रात पहिला प्रयोग। मनेराजुरी तालुका तासगाव येथे आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्षबागेवर औषध फवारणी प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले। महाराष्ट्रात पहिले प्रात्यक्षिक मनेराजूर येथील दिलीप जमदाडे मिस्त्री यांच्या बागेसह चार ठिकाणी डेमो प्रात्यक्षिक दाखवले। गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे द्राक्ष बागेत औषध फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला, पण बागेत ट्रॅक्टर अडकल्याने दोन दोन ट्रॅक्टरचा वापर करावा लागत होता। शेतकऱ्यांचे वेळ, औषध, श्रम वाया गेले होते। या सर्व गोष्टींचा अभ्यास करून शेतकरी वर्गाला उपयुक्त असे ड्रोन तंत्रज्ञान उपलब्ध करून भविष्यात याचा बागायतदार यांना फायदेशीर ठरू शकणारे ड्रोन तंत्रज्ञान आहे। यासाठी मनेराजूरीचे अभ्यासू व राजाराम बापू ग्रुप ऑफ कंपनीचे व्हाईस सुप्रिटेंडेंट सुभाष राजाराम जमदाडे व राजाराम बापू उद्योग समूहाचे युवा मार्गदर्शक प्रतीक जयंतराव पाटील यांच्या सौजन्याने हे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार। यूट्यूबवरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल। शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।